तर सामना सुरू होतोय गावदेवी क्रिकेट संघ खार्डी विपक्ष जीजी स्पोर्ट्स वाकलन या दोन टीम मध्ये। अजून एक खूप मोठी क्रिकेट स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते। ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय विनोददादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून एसके पाटील चषकाचं आयोजन जय हनुमान क्रिकेट संघ बेतवडे आयोजित एसके पाटील चषक 2023 चार दिवसांचा कालावधी आहे। 2 जानेवारी ते 5 जानेवारी हा कालावधी। प्रवेश फी आहे 12,000 रुपये। प्रथम क्रमांकासाठी पारितोषिक आहे 1,11,111। द्वितीय क्रमांकासाठी पारितोषिक आहे 55,555। तिसऱ्या क्रमांकासाठी 33,333 आणि चौथ्या क्रमांकासाठी 22,222। आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी टू व्हीलर बाईक आहे आणि प्रवेश फी आहे फक्त आणि फक्त 12,000 रुपये। आणि 39 ग्रामीण संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये असेल। एस के पाटील चषक बेतवडेच्या ऐतिहासिक मैदानावरती आपण पाहू शकाल। तर सामना सुरू होते, गेम ऑन, लेट्स प्ले। केतन गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू यावीस ड्राइव्ह करत आहेत। मेडॉनला क्षेत्ररक्षक आहेत, फंबल झाले। किरण होते, किरण म्हात्रे। एक धाव झाली कंप्लीट आणि या एका धावेने श्रीगणेश होते। गावदेवी खार्डी या टीमची धावसंख्या आहे 1। दिनेश पाटील साहेबांचा संघ आपण पाहतोय। गावदेवी खार्डी संघ आजच्या दिवसातील एक चांगला सामना आपण पाहतोय। ज्या सामन्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते तो सामना आपण पाहतोय। वाकलन विपक्ष खार्डी सुरू होतोय। सामना 5 षटकांचा आहे। पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर खेळतायत। क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये उमेश। येत आहेत चेंडूवरती, उचलतील फेकतील, तोपर्यंत मिळते एक चिकी सिंगल। धावसंख्या 1 ने पुढे सरकेल। 2 धावा धावफलकावरती। विशाल म्हात्रे आणि सूरज फौजदार ही जोडी आपण पाहतोय गावदेवी खार्डी या टीमची। आजच्या दिवसातील हा 7वा सामना सुरू आहे। फुल टॉस चेंडू आहे, गॅप शॉट सिलेक्शन, आउटफील्ड फास्ट आहे। चेंडू ट्रॅव्हल होतो आहे डीप कव्हरच्या दिशेने। खूप चांगले क्षेत्ररक्षण अविनाश करतोय आपल्या टीमसाठी। या नक्कीच 2 धावा वाचवलेले आहेत अविनाशने। धावसंख्या 2 ने पुढे सरकेल। 4 धावा धावफलकावरती। एक चांगलं कॉन्टेस्ट, एक चांगलं बॅटल आपण पाहतोय या दोन संघांमध्ये। हे दोन्ही संघ या सीझनमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये आहेत। वाकलन आणि खार्डी संघ आमने सामने आहे। बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता। 55 इशारा वाईड बॉलचा येतोय। अवांतर 10 मिनिटे आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल। 5 धावा धावफलकावरती आहेत। संत आणि सावध सुरुवात केली आहे या मॅचमध्ये गावदेवी खार्डी या टीमने। गोलंदाजी मार्कवरती महाराष्ट्राचा बायकर मॅन केतन म्हात्रे। जबरदस्त फॉर्ममध्ये आहे केतन म्हात्रे। गोलंदाजी करतोय राईट अमोर द विकेट। पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न। पुन्हा एकदा लाईन पावी लागेल, लाईन चुकीची आहे। व्हाईट बॉल येतोय, धावसंख्या 1 ने पुढे सरकेल। 6 धावा धावफलकावरती। बॅक टू बॅक 2 चेंडू व्हाईट चेंडू फेकलेत गोलंदाज केतनने या षटकामध्ये। अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत आहेत। त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। श्रद्धांजली चषक 2022। बॅटची कडा लागून चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट फाईन लेगला। धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये, डॉट बॉल येतोय। कम बॅक केलं या षटकामध्ये केतनने, कारण की 2 चेंडू व्हाईट चेंडू फेकल्यानंतर डॉट बॉल येतोय। सुरेख गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी या षटकामध्ये मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय। अचूक टप्प्यावरती, अचूक लाईनवरती गोलंदाजी केली जाते। केतन म्हात्रेच्या माध्यमातून आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी करतोय या षटकामध्ये। पुन्हा एकदा बॅटची कडा आपण पाहतोय आणि गली क्षेत्रामध्ये खूप चांगले क्षेत्ररक्षण मोतीराम होते। 1च धाव मिळते या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल। 7 धावा धावफलकावरती आहेत। षटकातील 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे। 5 षटकांचा सामना आपण पाहतोय। बिग बॅटल या 2 संघांमध्ये। हा सामना प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे। खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित आहेत
आणि या सामन्याचा आनंद घेत आहेत। या वीस लाइन पावी लागे, लाइन चुकीची आहे, वाइट बॉल येतो आहे। या षटकामध्ये आतापर्यंत केतन ने 3 वाइट चेंडू फेकलेले आहेत। धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, 8 डावा धावफलकावरती। रिच्ची प्रतिष्ठान देसाई आणि जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई आयोजित श्रद्धांजली चषकाचं आयोजन, मानाची सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय। प्रमोद दादा म्हात्रे आणि सुखदेव काका म्हात्रे यांच्या स्वप्नातून साकारली ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा। पुन्हा एकदा वाइट बॉल येतो आहे, खराब गोलंदाजी या षटकामध्ये, परंतु एकही मोठा फटका आला नाहीये या षटकामध्ये। धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, बिनबाद 9। अशी खूप चांगली सुरुवात खार्डी टीमची। धावसंख्या आहे 9। ओवर द विकेट, यावी चांगला चेंडू आहे, सबमरीन डिलिव्हरी, डॉट बॉल येतो आहे आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतो आहे। आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती प्रथम फलंदाजी करणाऱ्या गावदेवी खार्डी या टीमची, बिनबाद 9। धावसंख्या आहे 9। धावसंख्या 9 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील हे दुसरं षटक घेऊन येतो आहे गोलंदाज उद्देश पाटील। गोलंदाजी मार्कवरती येतो आहे डावकोऱ्याचा एक वेगवान गोलंदाज। या P2च्या षटकामध्ये येतो आहे गोलंदाजी करण्यासाठी जीजी स्पोर्ट्स वाकलन आणि त्यांना फाईट करतोय गावदेवी क्रिकेट संघ खार्डी। अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या या सामन्याचा या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। उद्देश लेफ्ट आर्म ओवर द विकेट, यावी लाईन चांगली आहे, सुरेख गोलंदाजी, वाईड यॉर्करचा वापर केला होता गोलंदाज उद्देश पाटीलने। पहिला चेंडू येतो डॉट बॉल, धावसंख्या स्थिर आहे, बिनबाद 9। अशी संत आणि सावध सुरुवात केली आहे या मॅच मध्ये गावदेवी खार्डी या टीमने। यावीस फटका व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये, स्क्वेअर द विकेटा चेंडू येतोय, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत ऋषी भोईर। क्या बात है, अप्रतिम क्षेत्ररक्षण ऋषी भोईर करतोय। एकाच ॲक्शनने चेंडूला गॅदर केलं आणि त्याच ॲक्शनने चेंडूला फेकी केली आहे। धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, इन डबल फिगरमध्ये 10 धावा धावफलकावरती आहेत। एकही चौकार एकही षटकार अजूनपर्यंत आला नाहीये खार्डी टीमच्या माध्यमातून, कारण की एक बलाढ्य संघ आहे, एक नामांकित संघ आहे गावदेवी खार्डी आणि त्यांना फाईट करतोय वाकलन संघ। यावीस क्लीन बोल्ड, यस ठेव दुस्त दांडी गुल, यू मिस आय डेफिनेटली, फलंदाज बाद सूरज बॅक टू द पवेलियन। आणि दुसऱ्या बाजूला आपण मॅडिसर पाहतोय, जीजी स्पोर्ट्स वाकलन संघ आहे ज्या संघाने ग्रामीण क्रिकेटवरती आपली दहशत निर्माण केली आहे, आपली हुकूमत निर्माण केली आहे, तो संघ इन ॲक्शनमध्ये आहे। केतन म्हात्रे नवीन फलंदाज, एक विस्फोटक फलंदाज आहे गावदेवी खार्डी या टीमचा।
दहा धावांची पार्टनरशिप ब्रेक होती आणि ती ब्रेक केली आहे गोलंदाज उद्देश पाटीलने. या षटकामध्ये पहिलं यश मिळवून दिलंय जीजी स्पोर्ट्स वाकलन या टीमला. जीजी स्पोर्ट्स वाकलन म्हटलं तर आमचे समालोचक मित्र व्हॉइस ऑफ वाकलन ओमकार शेट्टे यांचा संघ आपण पाहतो इन ॲक्शन मध्ये आहे. दुसऱ्या बाजूला गावदेवी खार्डी संघ दिनेश हिरामण पाटील साहेबांचा संघ त्यांच्या माध्यमातून दरवर्षी आपण पाहत असतो खार्डी चषकाचं आयोजन. गोलंदाजी खूप चांगली होते वाकलन या टीमच्या माध्यमातून उद्देश पाटील. बॅटची आतली कडा आहे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय डॉट बॉल येतोय जीत भोईर होते. धावसंख्या स्थिर आहे फक्त आणि फक्त 10 धावा. गोलंदाजी खूप चांगली करतोय उद्देश पाटील या षटकामध्ये. लेफ्ट मोर द विकेट पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न केला होता प्रयत्न फसलाय डॉट बॉल येतोय. अप्रतिम गोलंदाजी आउटस्टँडिंग गोलंदाजी इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण पाहतोय. अचूक टप्प्यावरती अचूक लाईनवरती गोलंदाजी केली जाते भेदक मारा करतोय हा गोलंदाज उद्देश पाटील. आणि या षटकामध्ये धावसंख्येला ब्रेक लावलाय धावसंख्येला अंकुश लावलाय वाकलन टीमने. पुन्हा एकदा समोर दिशेने खेळताय विशेप मध्ये बॅटिंग करतोय क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये लॉंग ऑनला केतन म्हात्रे खूप चांगले क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली फेकी तोपर्यंत मिळतात या दोन धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि पहिल्या दोन षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती गावदेवी खार्डी या टीमची 6.00. वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील हे तिसरं षटक घेऊन तो गोलंदाज अविनाश भोईर येतोय. या तिसऱ्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या षटकामध्ये उद्देश पाटीलने फक्त 3 धावा खर्च केल्या आणि एक सफलता प्राप्त केली आपल्या टीमसाठी. धावसंख्या आहे 12. यापुढील सामना असेल खिडकाली विपक्ष सागाव या दोन टीममध्ये. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे. पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना असेल सागाव विपक्ष खिडकाली. अविनाश गोलंदाजी मार्कवरती यावेळी सफल झाले होते ऑनसाईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये डॉट बॉल येतो आहे. खूप चांगली गोलंदाजी करतोय अविनाश भोईर या षटकामध्ये. सुरुवात खूप चांगली केली आहे कारण की पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. बॅटची कडा आहे आणि झेल टिपलाय उद्देश पाटीलने शॉर्ट फाईन लेगला फलंदाज बाद विशाल म्हात्रे बॅक टू द पवेलियन. लागतोय हा दुसरा मोठा धक्का गावदेवी खार्डी या टीमला. डीजे मास्टर नवीन फलंदाज येतोय गावदेवी खार्डी टीमचा सिक्सर किंग वेल फिनिशर प्रल्हाद पाटील चौथ्या क्रमांकावरती येतोय. संघ अडचणीमध्ये सापडलाय गावदेवी खार्डी संघ. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल जिम्मेदारीने आणि जबाबदारीने खेळ करावा लागेल. प्रल्हाद पाटील आणि केतन म्हात्रेला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. 2-12 अशी धावसंख्या. खूप चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये केतन म्हात्रेने 9 धावा खर्च केल्या त्यामधील 4 वाईट चेंडू होते
त्यानंतर उद्देश पाटील ने 3 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवली आणि या षटका मध्ये अविनाश खूप चांगली गोलंदाजी करतोय। सुरुवात खूप चांगली आहे या तिसऱ्या षटकाची। मोठे फटके येत नाहीयेत, ते मोठे फटके मारावे लागतील प्रल्हाद पाटील आणि केतन मात्रेला। एक सन्मानजनक धावसंख्या, एक फाइटिंग टोटल उभी करावी लागेल। 5 षटकांचा सामना आहे, 45 ते 50 धावा बनवावे लागतील। लाईन पावी लागेल, लाईन चुकीची आहे, व्हाईट बॉलचा इशारा येतोय। धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, आपण पाहू शकाल 13 धावा धावफलकावरती, 2-13 अशी धावसंख्या आहे गावदेवी खार्डी या टीमची। बॅटची कडा आपण पाहतो आणि शॉर्ट थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि डॉट बॉल येतोय। धावसंख्या अस्थिर आहे आणि केतन मात्रेसाठी पारितोषिक येतंय। बॅटची कडा आणि फलंदाज झालाय बाद, सॉफ्ट डिसमिसल। प्रल्हाद पाटील बॅक टू द पवेलियन लागतोय। हा तिसरा मोठा धक्का गावदेवी खार्डी या टीमला। नवीन फलंदाज स्वतः संघनायक येतोय अनिकेत निगुकर। केतन मात्रेसाठी सुवर्ण संधी आहे। लागोपाठच्या 3 षटकरांसाठी ज्युनियर नितीन पाटील आणि मोरेश्वर पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल। ही सुवर्ण संधी फक्त केतन मात्रेसाठी आहे जे फलंदाजी करतायत। कारण की दोन्ही टीममध्ये केतन मात्रे आहेत। खाडी टीमच्या केतन मात्रेला ही सुवर्ण संधी आहे नितीन पाटील आणि मोरेश्वर पाटील यांच्याकडून। अनिकेत ऑन स्ट्राइक, लेफ्ट राउंड विकेट, फक्त दिशा दिली, लेट कट करतायत आणि क्षेत्ररक्षक होते, स्वतः संघनायक होते। एकच धाव मिळते चेंडूवरती। धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 14। मोतीराम खूप चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय। शॉर्ट थर्डमॅन गली क्षेत्रामध्ये पूर्णपणे जखडून ठेवलंय खाडी टीमला। मोठे फटके येत नाहीयेत। यावीस ऑन साइडला बिग हिट केलाय आणि चेंडू जातोय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर। संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार। तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20। यापुढील सामना असेल सागाव विपक्ष खेडकाली। या दोन टीम मध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी। आपण रिपोर्टिंग करायचं आहे, इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल। यस डीजे। तर 20 धावा धावफलकावरती संघर्ष करतोय खार्डी संघ या मॅचमध्ये आणि गोलंदाजी मार्कवरती येतोय। या चौथ्या षटकामध्ये वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील हे चौथं षटक घेऊन येतोय सेकंड स्पेलमध्ये उद्देश पाटील। ज्या उद्देश पाटीलने पीटूच्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या होत्या
त्याच उद्देश पाटीलवरती विश्वास दाखवतोय आणि या चौथ्या षटकामध्ये पाचारण करतोय संघनायक मोतीराम भोईर जे कॅप्टन आहेत सर सेनापती आपण पाहू शकाल जीजी स्पोर्ट्स वाकलण या टीमचे उद्देश लेफ्ट आर्म ओवर द विकेट या वीस विकेट केला लॉफ्टेड इट आणि चेंडू जातोय लॉन्ग ऑन सीमारेषेच्या बाहेर खार्डी गावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँड स्ट्रोक येतोय अनिकेतच्या बॅट मधून हा पहिला उत्तुंग षटकार संघनायक अनिकेत ने पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय गोलंदाज उद्देश पाटीलचं षटकाराने वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना कॅप्टन कूल अनिकेत या वीस ऑन साइडला पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न लाऊड अपील करतायत डायरेक्ट हिट देखील होत आहे स्ट्रॉंग अपील करतायत धावबाजी पंच तटस्थ आहेत परंतु यस तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे अंपायर रिव्ह्यू आहे आणि सॉफ्ट सिग्नल आहे नॉट आउट जी टी सी ची टीम आपण पाहू शकाल सज्ज आहे आणि ॲक्शन रिप्लेमध्ये खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट क्लीन अँड क्लिअर आपण पाहतोय यस पॉपिंग क्रीजमध्ये बॅट ग्राउंडिंग झालेली आहे आणि यस बॅट्समन सुरक्षित असेल धाव झाली कंप्लीट आणि लेगबायच्या स्वरूपात एक धाव मिळते धाव संख्या 27 27 फुल टॉस चेंडू आहे त्याला ड्राईव्ह केलेला आहे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक केतन खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय तेवढीच चांगली फेकी एकच धाव मिळते आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल 28 28 धाव धावफलकावरती आहेत कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गावदेवी खार्डी हा संघ कारण की एक बलाढ्य संघ आहे गावदेवी क्रिकेट संघ खार्डी यांच्या माध्यमातून देखील आपण दरवर्षी खार्डी चषकाचं आयोजन पाहत असतो दिनेशजी पाटील शॉर्ट अंपुल करण्याचा प्रयत्न बॅटवरती येत नाहीये डॉट बॉल येतोय सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज उद्देश पाटीलच्या माध्यमातून या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता त्यानंतर कमबॅक करतोय हा गोलंदाज इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण पाहतोय कारण की सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी करतोय आतापर्यंत या इनिंगमध्ये 1.4 षटकांची गोलंदाजी केली आहे आणि 11 धावा खर्च केल्यात एक फलंदाज बाद केला या इनिंगमध्ये फटका चांगला आपण पाहतोय ऑनसाईडला येतोय मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत ऋषी भोईर खूप चांगलं क्षेत्ररक्षण एकच धाव मिळते चेंडूवरती आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल 3-29 अशी धावसंख्या आहे आणि षटक क्रमांक हे चौथं सुरू आहे उद्देश लेफ्ट आर्म ओवर द विकेट यावी शॉर्ट आर्म पुल मिस टायमिंग आहे झेलची शक्यता असेल आणि झेल ड्रॉप केलाय अविनाश भोईर होते अविनाशने हा झेल ड्रॉप केलाय कॅचेस विन द मॅचेस पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ परंतु चूक केलीये केतन मात्रेला मिळते हे जीवनदान आणि पहिल्या चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती प्रथम फलंदाजी करणाऱ्या गावदेवी क्रिकेट संघ खार्डी या टीमची 3-31 चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3-31 शेवटचं अंतिम षटक सुरू होतोय आणि शेवटच्या षटकामध्ये येतोय गोलंदाज जीत भोईर या अंतिम षटकामध्ये ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये स्लो गोरचं षटक म्हटलं होतं
या स्लो ओव्हरच्या षटकामध्ये येतो आहे गोलंदाज जीत भोईर आणि स्ट्राइक एंडवरती फलंदाज संगनायक अनिकेत. बॅटची कडा आणि सुरेख जेल टिपलाय, फलंदाज झालाय बाद, बिग विकेट डाऊन, कॅप्टन अनिकेत बॅक टू द पवीलियन. नवीन फलंदाज करण येतोय सहाव्या क्रमांकावरती. करण निघूकर पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे गोलंदाज जीत भोईरने. सागाव संघ संगणक आणि खिडकाली संघ संगणक टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. यावीस फटका चांगला आपण पाहतोय, ऑन साईडला येतोय, मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत ऋषी भोईर. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी, ऑन द स्टम्प फेकी, ॲक्युरेट फेकी आपण पाहतोय डीप मधून. धावसंख्या एकने पुढे सरकेल 32-32, धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल, एक चांगलं कॉन्टेस्ट आपण पाहतोय. संघर्ष करावा लागतो या मॅचमध्ये गावदेवी खार्डी या टीमला. यावीस लॉग स्वीप, क्या बात है, चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर, वन बाउंस ओवर द लाइन चौकार. धावसंख्या चार ने पुढे सरकेल 36-36, धावा धावफलकावरती. शेवटचं षटक सुरू आहे. जीत भोईर पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. लेफ्ट आर्म ओवर द विकेटने गोलंदाजी करतोय आणि स्ट्राईक एंडवरती फलंदाज आहे केतन. स्वीच हिट, क्या बात है, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये अविनाश भोईर. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, धावबाची संधी असेल आणि फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का लागतोय गावदेवी खार्डी या टीमला. करण चिखळी संपुष्टात. टीमचे कॅप्टन आपण या, कारण की सागाव संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. चिन्मय वेलकम, स्वागत आहे. आणि महेश पाटील देखील उपस्थित आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. जीत गोलंदाजी मार्कवरती. यावीस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या एकने पुढे सरकेल 38-38, धावा. सुनील म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना असेल. सागाव विपक्ष खेडकाली. दोन चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील. यावीस पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉल येतोय. बॅक टू बॅक दोन चेंडू व्हाईट चेंडू फेकलेत गोलंदाज जीत भोईरने. धावसंख्या एकने पुढे सरकेल 39-39, धावा. टॉस जिंकलेला आहे सागाव टीमने. पाच षटकांचा सामना असेल संध्याकाळच्या सत्रामध्ये. हे दोन संघ आमने सामने आपण पाहू शकाल. फटका चांगला आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत मिळत्या त्या दोन धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या दोनने पुढे सरकेल 41 धावा धावफलकावरती. आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. काय सुरेख गोलंदाजी केली आहे या मॅचमध्ये वाकलन टीमने. आपलं वर्चस्व निर्माण केलंय या पहिल्या इनिंगमध्ये. परंतु दुसऱ्या बाजूला खार्डी टीमची गोलंदाजी ही त्यांची स्ट्रेंथ आहे. त्यामुळे सामना देखील चुरशीचा होईल.
यातील मात्र शंका नाही, शेवट गोडकी लाई लॉफ्टेड आणि चेंडू जातो आहे सीमा रेषेच्या बाहेर। षटकार पांच षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 47 धावा आणि 48 धावांचं टार्गेट सेट केलंय। आहे पांच षटकांच्या समाप्तीनंतर आणि 48 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे ते म्हणजे गावदेवी खार्डी या टीमने वाकलन या टीम समोर। तर अजून एक खूप मोठी क्रिकेट स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते आहे, आरआर चषक 2022 स्वर्गीय राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा आयोजित आरआर चषक, कालावधी आहे 14 डिसेंबर आणि 15 डिसेंबर हा 2 दिवसांचा कालावधी। प्रथम क्रमांकासाठी 60,000 रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकासाठी 30,000 रुपये व आकर्षक चषक आपण पाहतोय आणि त्याचे इथे आपण लाईव्ह ड्रॉ करतोय। एकूण 16 ग्रामीण संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे, प्रत्येक दिवशी 8 संघ खेळतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे आणि ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या नियमानुसार त्यांच्या मान्यतेनुसार आपण ही क्रिकेट स्पर्धा खेळवणार आहोत। पहिला दिवस आहे 14 डिसेंबर, 8 संघ खेळतील। चौदा डिसेंबर आणि 15 डिसेंबर हा 2 दिवसांचा कालावधी आहे आणि मुख्य व्यासपीठावरती मान्यवर देखील उपस्थित आहेत रमेश पाटील साहेब, तसेच गणेश भोईर साहेब देखील उपस्थित आहेत आणि या दोन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण लाईव्ह ड्रॉ करतोय। तर पहिला दिवस आहे 14 डिसेंबर, सकाळी ठीक 9 वाजता सामना सुरू होईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। तर पहिला सामना असेल 14 डिसेंबरला, ठीक सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग करावं लागेल या दोन्ही संघांना आणि पहिला सामना आहे हेदुटणे ए विपक्ष कौसा, हा पहिला उद्घाटन सामना असेल आर आर चषकामधील हा पहिला सामना असेल हेदुटणे ए विपक्ष कौसा या दोन टीममध्ये। केतन म्हात्रे यांचे मामाश्री इन ॲक्शनमध्ये असतील कौसा टीमच्या माध्यमातून आणि दुसरा सामना असेल 2 चिठ्ठ्या आपण काढायच्या आहेत रमेश पाटील साहेबांचे शुभ असते आपण हा ड्रॉ करतोय, जे पडलेगावचे समाजसेवक आहेत। उंबारली गावदी उंबारली विपक्ष जय हनुमान डायगर या दोन टीममध्ये हा दुसरा सामना असेल, ठीक 10:45 रिपोर्टिंग करायचं आहे या दोन्ही संघांना विनंती असेल। 14 डिसेंबर हा पहिला दिवस आहे आणि 14 डिसेंबरचा हा तिसरा सामना असेल, पहिल्या फेरीमधील सामना सुरू ठेवायचा आहे विनंती असेल। खिडकाली विपक्ष आगासन हा पहिल्या दिवसामधील तिसरा सामना असेल 14 डिसेंबरला, सामना आपण सुरू ठेवायचा आहे विनंती असेल आणि 14 डिसेंबरला पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना असेल। हे दोन दिग्गज संघ इन ॲक्शनमध्ये असतील, दातिवली विपक्ष पिसवली या दोन संघांमध्ये 14 डिसेंबरला पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना असेल। 15 डिसेंबर शेवटचा दिवस आहे आणि 15 डिसेंबरचा पहिला सामना काटई विपक्ष आयरे या दोन टीममध्ये असेल, जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि परी 11 आयरे या दोन टीममध्ये हा पहिला सामना असेल। दुसरा सामना आहे 15 डिसेंबरला उसरगर विपक्ष त्यांना फाईट करेल तिसगाव, जरीमरी तिसगाव विपक्ष उसरगर हा दुसरा सामना असेल पहिल्या फेरीमधील आणि तिसरा सामना आहे वाडेगर विपक्ष त्यांना फाईट करेल कोळेगाव,
वाडेकर विपक्ष कोळेगाव हा तिसरा सामना असेल आणि शेवटच्या दिवसातील पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना असेल नागाव सचिन पाटील यांचा संघ आणि त्यांना फाइट करेल घेसर। हे एकूण 8 संघ असतील, हे एकूण होते 16 संघ। 14 आणि 15 डिसेंबरला आर आर चषकाचं आयोजन आपण बघू शकाल आणि त्याचे आपण लाईव ड्रॉ पाहिले। तर बोलूया सामन्याकडे, सामना सुरू आहे वाकलन विपक्ष खार्डी आणि सेकंड इनिंगला सुरुवात झालेली आहे आणि ऐकूया आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ डोंबिवली विनोद पाटील सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये। थैंक यू वेरी मच रोशन, पुनः सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत। सामना सुरू आहे मैदानावरती गावदेवी क्रिकेट संघ खार्डी आणि जी जी स्पोर्ट्स वाकळण मध्ये 48 चा टार्गेट आहे। फुलटॉस आहे, यावेळेस मात्र फिरकावला मिड विकेटच्या दिशेने, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, पंचांचे दोन्ही आकाशाकडे षटकार। किती हाइट होती वेस्ट हाइट, नक्कीच रिप्ले मध्ये आपण बघणार आहोत की हा चेंडू कमरेच्या वर आहे की खाली आहे, आणि जर वर असेल तर नक्कीच तो नो असेल, अन्यथा फेअर बॉल असेल। थोडासा वेळ जाईल पण त्यानंतर योग्य निर्णय। तर आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील ही लढत क्रमांक 5 आपण पाहत आहेत, जे गावदेवी क्रिकेट संघ खार्डी आणि जी जी स्पोर्ट्स वाकळणमध्ये। इट्स अ फेअर बॉल आणि षटकार आलाय, षटकारने यावेळेस केतनने स्वतःचं अकाउंट ओपन केलंय। संघाची धावसंख्या धावपळकडे आपण बात, 11 धावा 48 करायचे आहेत। खरं तर वाकळणची गोलंदाजी यंदा खरं तर हा चिंतेची बाब ठरत होता, पण या सामन्यात त्यांची गोलंदाजी चांगली राहिली। यावेळेस ऑनसाईडला वळवलाय, झेल होईल का नाही जाणून बुजून त्या ठिकाणी खेळले, कारण कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे नव्हता। केतन मादरे मैदानावरती खेळत आहे आणि बॉलिंग मार्ग आपण पाहत आहे, त्यावेळेस सौरभ उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला होता। आपण पाहिलं तर स्वर्गीय निकेश मुंडे स्मृतीचषक आणि खाडी संघाची कामगिरी लाजवाब त्या ठिकाणी होती। फुलटॉस आहे, खराब चेंडू आणि योग्य समाचार, चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर चौकार। टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय। स्पीडअप करा, भरपूर स्पर्धा आगामी काळात आपल्या भेटीसाठी येतील। उद्यापासून किंग मैदानावरती स्वर्गीय जिजाबाई स्मृतीचषक सुरू होतं गावदेवी क्रिकेट संघ म्हात्राडीच्या माध्यमातून। 2 दिवसीय स्पर्धा आहे आणि आताच प्रवीण पाटील जे संघ नाहीत भोपाळचे, त्यांच्याकडनं माहिती मिळते की 8, 9, 10 जानेवारीमध्ये ही स्पर्धा आहे। प्रथम पारितोषिक जिचं 1 लाख रुपये, द्वितीय 50 आहे, तृतीय 25 आणि 9,500 रुपये प्रवेश फी। 8, 9, 10 जानेवारी रविवार, सोमवार आणि मंगळवारी, आणि ही स्पर्धा भोपरमध्ये नसून उंबार्लीच्या मैदानामध्ये असणार आहे। तर ज्या कोणाला प्रवेश निश्चित करायचा असेल आपण प्रवीण पाटील यांच्याशी संपर्क साधू शकता। भरपूर स्पर्धा आहे, स्वर्गीय विजयदादा पाटील स्मृतीचषक देखील 1 तारखेला जानेवारीला सुरू होतं 1 ते 8, आणि ती स्पर्धा देखील तब्बल 3 लाख रुपये पारितोषिक तिचं आहे। 40+ साठी देखील स्वतंत्र पारितोषिक आहे आणि 10 ते 15 आपल्या सर्वांची आवडती स्पर्धा मकर संक्रांतीचषक देखील सुरू होणार आहे। स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका। पहिले षटक 17 धावा आले आहेत आणि मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतो यावेळेस वाकण संघ। ती यावेळेस चेंडू जाव दिला आहे, खरं तर ऑनसाईडला खेळण्यासाठी पवित्रा घेतला होता। ऋषी नेहमीच ऋषी ह्याच स्टाईलने तो खेळत असतो, पॉवर प्ले स्पेशालिस्ट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि पॉवर प्लेमध्ये या दोघांनी आजवर बऱ्याचदा मोठमोठ्या भागीदार असलेले आहेत। बॉलिंग मार्कर विशाल जो मॅन ऑफ द सिरीज म्हणून त्याला पुरस्कार देण्यात आला होता आणि यंदा विशाल देखील खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत। पण या सामन्यात
खारडीची बॅटिंग आपण पाहिलं तितकीशी चांगली राहिली नाही आणि एक छोटस लक्ष ते उभं करू शकलं शकले वाकळांसमोर। हा चेंडू यावेळेस मात्र कवरच्या दिशेने उडवलाय, लॉप्टेड स्क्वेअर्ड राहा तुम्ही पाहता, चेंडू जातोय डी पॉइंटच्या दिशेने, तिसऱ्या धावीचा प्रयत्न होतोय आणि सहजरित्या तीन धावा पूर्ण करतायत। दोघांमधलं कोऑर्डिनेशन खूप चांगलं आहे, खूप चांगला तालमेल आहे, खूप चांगलं अंडरस्टँडिंग आहे आणि दोघं भरपूर वेळा याआधी सातत्याने ओपनिंगला येतात आणि त्यामुळे दोघांचा एकमेकांवरती पूर्णपणे विश्वास आहे आणि एकमेकांचे इशारे ते पूर्णपणे ओळखतात। तीन धावा सहजतेने पूर्ण करताना धावसंख्या धावपळकडे जाऊन पोचले 21, 48 करायचे आहेत, अजूनही 27 धावांची गरज आहे। विशाल मात्र देसाई गाव इंडकडनं हलक्या हाताने खेळत आहेत, कवरच्या दिशेने सेन्सिबल क्रिकेट टाऊक आहे। विशाल मात्र या संघाचे एक स्ट्राईक गोलंदाज आहेत, यंदाच्या हंगामात चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि फारसं मोठं टार्गेट नाही आहे, त्यामुळे इथून थोडासा बचावात्मक पवित्रा तुम्ही पाहता। डिफेन्सिव्ह क्रिकेटही पाहायला मिळत आहे आणि जेव्हा जेव्हा खराब चेंडू होत आहे त्यावरती चौकार षटकाराची मोहरही ती लावत आहेत। ऋषी ऑन साईडला वळवलाय, त्या ठिकाणी डायरेक्ट हिट जर झाला असतं तर केतनसाठी नक्कीच समस्या निर्माण होऊ शकली असती, पण एक धाव या दरम्यान पूर्ण करतायत आणि धावसंख्या धावपळ करत आपण पाहतायत 23 धावा, अजूनही 25 करायचे आहेत। मान्यवरांचे रेल्स योगेश पाटील या ठिकाणी, निळजेचे माजी संघनायक या ठिकाणी आपण पाहतायत, कालही या ठिकाणी आले होते, भरपूर प्रेम आहे प्रमोद म्हात्रे सुखदेव काका यांच्यावर आणि सातत्याने ही सगळी मंडळी याच कारणास्तव या स्पर्धेला भेट देत आहेत। चेंडू ऑन साईडला या ठिकाणी खेळत आहेत, वाडीश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत या ठिकाणी। हा सामना थोडासा रंगतदार होईल अशी अपेक्षा सगळ्यांनी केली होती, पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण पाहता भरपूर उलटफेर पाहायला मिळतात, मग आंतरराष्ट्रीय स्तरावरती असू दे, राष्ट्रीय स्तरावरती असू दे किंवा अंडररम असू दे किंवा ओव्हररम असू दे, कुठल्याही प्रकारचं फॉर्मॅट उलटफेर क्रिकेटमध्ये ठरलेले असतात, भरपूर धक्के आपण नेहमी सोसत असतो। हा चेंडू यावेळेसचा लॉंगॉनच्या दिशेने आणि अशा प्रकारे पहिल्या विकेटचं पतन आपण पाहतात। मैदानावरती ऋषी भोईर परत आहे डगआउटच्या दिशेने आणि बाद होणे आणि ऋषीने गेल्यात 9 धावा। चोवीस धावसंख्येवरती पहिला धक्का मैदानावरती येतोय ठाणे जिल्ह्याचा शूरवीर, नाव त्याचं जीत भोईर, तिसऱ्या क्रमांकावरती आलाय आणि इथून अजूनही 24 गरज आहे। मगाशी जीतची चर्चा सुरू होती, जीत म्हणतो की यंदा 80 धावा मारू नये आम्ही सामना जिंकत नाही आहे, बॉलिंगमध्ये चांगली कामगिरी होत नाही। यावेळेस मात्र आले आले आपला सिग्नेचर शॉट या ठिकाणी खेळतायत, अप्रतिम रिव्हर्स शॉट, रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल कशा पद्धतीने खेळतायत, डोक्यावरनं जशी एखादा माणूस केसावरनं फणी फिरवतो ना तशी बॅट फिरवलेली आहे, किती सहजता होती, किती कॉन्फिडन्स होता, काय जबरदस्त तंत्र होतं या फटक्यामध्ये। आणि जीतचा रिव्हर्सचा फटका जर कोणी विचारला मला तर सगळ्यात आवडता फटका कोणता रिव्हर्स, तर विश्वजीत ठाकूरच्या अगेन्स्ट ज्याने मारला होता मागे थर्डमॅनला सिक्सर, विश्वजीत देखील तोंडामध्ये बोर टाकून बघत होता की हा फटका खेळले कसे। आणि या ठिकाणी आपण पाहतात या चौकार आणि धावसंख्या धावपळ करत आपण पाहतात 28, 20 धावांची जुनी गरज आहे, चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 20, प्रति षटकामागे 6.66 सामन्यावरती पकड मजबूत केले। खाडीला थोडीशी विनंती असेल की आपण थोडंसं स्पीडअप करा प्लीज, कारण यानंतर एक सामना आणि त्यानंतर आणखीन एक सामना कव्हर करायचा आहे आणि 4 वाजलेले आहेत, कालही 5 वाजता त्या ठिकाणी अंधार पसरला होता, खरं तर पूर्वी इथे भरपूर सूर्यप्रकाश शिल्लक राहायचा पण जशा या इमारती उभ्या राहिल्या ना हा सूर्य लवकर जाऊन त्या इमारतीच्या मागे लपतो आणि त्यामुळे लवकर इथे अंधार होतो आणि काही वर्षांनी तर सूर्य बघायलाच मिळणार नाही आपल्याला, इतक्या गगनचुंबी इमारती तयार होत आहेत। हा चेंडू यावेळेस मात्र लॉंगांच्या वरून फिरकावलाय, चेंडू जाईल सीमापार, षटकार।
उदाची गरज आहे. बॉलिंग मार्कवर हा चेंडू पूल केला स्क्वेअर ऑफ द विकेट जाईल सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक धमाका सिक्सर. मंगळांच्या दिशेने विरगावला हा शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि ज्या चेंडूला जी शिक्षा मिळायला हवी ती मिळते इथे. ओव्हर पिचला समोर पाठवला शॉर्ट ऑफ लेंथला स्क्वेअर लेगला पाठवला. हा चेंडू देखील जाईल आणखीन जाईल खूप 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 लांब आणि जाताना देऊन जाईल केदार मात्रे आणि वाकनला साधावा. तीन षटकार केतन मात्र जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा तेव्हा संघाची विजयाची शक्यता नेहमी जास्त असते पर्सेंटेज वाढत असतात. हा चेंडू देखील जाईल सीमारेषेबाहेर आणि दोन आव्या होत्या चार अधिक जास्त काढलेल्या आहेत पण त्या पुढच्या मॅचमध्ये मिळणार नाही त्या फक्त त्याच्या अकाउंटमध्ये काउंट होतील. अशा प्रकारे वाकनने विजयाचं अकाउंट ओपन केलं आहे. गावदेवी खाडी संघाचं आव्हान या स्पर्धेतला प्रवास त्यांचा संपतोय पण सूरज मात्र जीत भोईरला अभिनंदन करत असताना शुभेच्छा देत असताना आणि अशा प्रकारे आपण पाहत आहेत सामना संपल्यानंतर. हॅलो सूरज फौजदार यांना ठिकाणी आपण